नमस्कार, मी माधुरी। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देशभरातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा। देशात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे। लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आलेत। 24 तासांमध्ये 4213 रुग्ण देशात आढळलेत। लॉकडाऊन असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच दिलासादायक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही। मात्र महाराष्ट्रासह काही राज्यातील स्थिती चिंता व्यक्त करण्यासारखी आहे। त्यामुळे 17 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार हे काही दिवसातच स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत। त्यासंदर्भात केंद्राने राज्यांना धोरण आखण्याची सूचनाही केली आहे। केंद्र आणि राज्य सरकार 17 मे नंतर काय निर्णय घेणार, अर्थात लॉकडाऊन हटवणार की वाढवणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठकही काल पार पडली। मात्र लॉकडाऊन बद्दलचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेनं हाच मुद्दा उपस्थित करत अर्थव्यवस्था ही रसातळाला जाण्याचा इशारा केंद्राला दिलाय। लॉकडाऊनच्या काळात देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आजपासून ही सेवा सुरू होत आहे। यासाठी IRCTC या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट विक्री सुरू करण्यात आली होती। त्यानुसार आज केवळ 3 तासांत 54,000 प्रवाशांपैकी 30,000 तिकीटं बुक झाली आहेत। विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला 10 कोटींचा महसूल मिळालाय। दरम्यान मुंबई दिल्ली मार्गावरील 12 ते 17 मे या कालावधीमध्ये सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल झाली आहे। कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडतायत। स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशभरातील डॉक्टर्स कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत। दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने तर कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचवण्यासाठी उपचारादरम्यान स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचं समोर आलंय। आता त्या डॉक्टरांना खबरदारी म्हणून 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलंय। ठाण्यामधील जवाहरबाग स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर उठणाऱ्या धुराचा परिसरातील रहिवाशांना पुन्हा त्रास सुरू झालाय। याआधी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर घोषणेपलीकडे पालिकेने काही केलेले नाही असा आरोप रहिवाशांनी केलाय। कोरोना संसर्ग वाढल्याने नवी मुंबईत अखेर APMC बाजार आवार बंद ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे। मसाला बाजारात ही मोहीम राबवण्यात आली असून सर्व बाजार आवार निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे बाजार आवारातील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे। राज्यभरातील 54,745 उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे। त्यापैकी 25,000 कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू झालंय। त्यात पश्चिम महाराष्ट्रातील 5,774 कंपन्या आहेत। राज्यभरात सुमारे 6.5 लाख कामगार कार्यरत आहेत। पुण्यातील लघु उद्योगांसाठीच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिली आहे। तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर। आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा।